विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रावरून आता मोठा वाद निर्माण झालाय. राज्यात आणीबाणी सदृश परिस्थिती असल्याचं फडणवीसांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं होतं. मात्र हे सगळे आरोप तथ्यहीन असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. फडणवीस यांनी राज्यपालांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील पाटील यांनी केलाय. जयंत पाटील यांचं म्हणणं पूर्णपणे बेजबाबदारपणाचं आहे असं मला वाटतंय. याचं कारण राष्ट्रपती राजवट लावणं हे काय कुठल्या पक्षाला लहर आली म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लावायची असं होत नसतं. आपल्या देशाचं संविधान एवढं ताकदवान आहे, घटना आपली एवढी मजबूत आहे की त्या घटना आणि संविधानाला अनुसरूनच त्या ठिकाणी अशा प्रकारचे निर्णय होत असतात. आणि म्हणून राज्यपालांकडे सतत जाणं याचा अर्थ केवळ आम्हाला या सत्ताधाऱ्यांच्या विरोधातच त्या ठिकाणी पडलं आहे अशा प्रकारे काही समजायचं कारण नाही. कोरोनासारख्या महत्त्वाच्या विषयावर राज्यपालांच्या मार्फत अनेक सूचना त्या ठिकाणी आम्ही करत असतो, केंद्राकडे त्या ठिकाणी शिफारसी करत असतो आणि त्याच्यामुळं ज्याचे डोळेच पिवळे त्या ठिकाणी झालेले आहेत त्याला जग त्या ठिकाणी पिवळं दिसणार. राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल महोदयांना एक पत्र दिलं आहे आणि त्यात दोन तीन घटनांचा उल्लेख केला आहे. पालघरच्या घटनेचा उल्लेख केला आहे, त्याचा आम्ही निषेध केलेला आहे, पोलिसांच्यावर ॲक्शन घेतलेली आहे. तशीच घटना उत्तर प्रदेशमध्ये देखील दुर्दैवाने झाली, त्याचाही आम्ही निषेध करतो. आणि आम्हाला खात्री आहे की योगी आदित्यनाथ ते ज्यांनी त्यात सहभाग झाला त्यांच्यावर कठोर त्यांना शासन केल्याशिवाय राहणार नाही. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे एका चॅनलने एक बातमी दिली आणि त्याचा योगायोग किंवा त्याचवेळी मोठ्या प्रमाणात माणसं एका स्टेशनच्या बाहेर गोळा झाली, त्यावर कोर्ट कचेऱ्या झाल्या, कोर्टाने देखील त्याच्यावर आपले निर्णय दिलेले आहेत. आणि तिसरं रिपब्लिकन टी व्हीचे अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी बोलवून त्यांची चौकशी केली, याच्याबद्दल फार अक्रस्तळेपणाने विरोधी पक्ष बाजू मांडतो आणि राज्यात अस्थिरता निर्माण केली आहे, मुस्कटदाबी केली आहे असा राज्यपालांचा गैरसमज करून देण्याचा प्रयत्न त्यातून होतो आहे. या तिन्ही घटना यांच्या बाबतीत राज्य सरकारने योग्य ती पावलं उचललेली आहेत, त्यामुळे मला त्याच्याबद्दल काही चिंता वाटत नाही.